तुम्ही बघा हे ऍप आहे, याचं नाव आहे गुगल अर्थ. काय आहे याचं नाव? गुगल अर्थ. गुगल अर्थ. आता तुम्हाला नकाशाची गरज नाही, नकाशाची गरज नाही. तुम्ही इथे बघू शकता, बघू शकता. मी तुम्हाला दाखवतो आता. आपण इथे स्किप करतोय. आता तुम्हाला भारत बघायचंय. काय बघायचं आहे? भारत. भारत दिसत का? भारत तुम्हाला भारतामध्ये आपण जसं याला स्कॅन करत नेऊ वरवर, तस तस तुम्हाला हे प्रदेश अधिक स्पष्ट दिसत जातात. इथे महाराष्ट्र आहे बघा. महाराष्ट्र दिसतोय? दिसतंय का महाराष्ट्र? हा, हे महाराष्ट्र. तीच आपण थ्री डी केलं. काय केलं आपण? थ्री डी केलं बघा. थ्री डी दिसत तुम्हाला? थ्री डी. आता याच्यामध्ये सर्च ऑप्शन पण आहे. गुगल काय आहे? सर्च ऑप्शन. हे बघा, एक पृथ्वी जी गोल असते, कसे आहे? गोल आहे का? गोल दिसत का तुम्हाला? गोल दिसते बघा. आता आपण याच्यामध्ये पहिला प्रदेश आपला आहे तो टुंड्रा प्रदेश. कोणता? टुंड्रा. टुंड्रा. आपण इथे टुंड्रा टाकू बघू काय येते. टुंड्रा प्रदेश. प्रदेशला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? रिजन म्हणतो. टुंड्रा रिजन. कसले काय राईट तो पकडी हलवतानी पण. टुंड्रा प्रदेश कुठे आहे? ग्रीनलँड, उत्तर कॅनडा, युरोप व आशिया. ग्रीनलँड, उत्तर कॅनडा आणि आशिया. आता ग्रीनलँड आपल्याला बघायचं. काय बघायचं आहे? ग्रीनलँड. ग्रीनलँड बघायचं आहे. ग्रीनलँडच आपली जे टाकूया. टुंड्रा प्रदेश टाकून येत नाही. ग्रीनलँड टाकून बघू आपण. ग्रीनलँड कुठे आहे? ग्रीनलँड. तर तिथे फोटोज पण येतात त्याचे. बघा, फोटो आले का नाही? ग्रीनलँड कंट्री. कंट्री ग्रीनलँड आहे. आणि खाली कसं आले का? त्याला विमानानं जायचं आपलं. आपण लगेच इथून डायरेक्ट आपण ग्रीनलँडला उतरू. आलं का लक्षात? हा, हे ग्रीनलँड आहे. ऑटोनॉमस डॅनिश टेरिटरी. डॅनिश म्हणजे कोणती? डच टेरिटरी आहे. ते बिटवीन नॉर्थ अटलांटिक अँड आर्क्टिक ऑशियन्स. नॉर्थ अटलांटिक म्हणजे नॉर्थ, उत्तर अंटार्क्टिका. बरोबर. उत्तर अटलांटिक. अटलांटिक अटलांटिक एरिया आहे तो. मोस्ट ऑफ स्मॉल पॉप्युलेशन लिव्ह अलॉंग आईस फ्री क्रॉस लाईन कोस्ट पर्टिक्युलरली. आता इथे आपण परत जर आपण या बाणावर क्लिक केलं तर ते आपल्याला तिकडे घेऊन चाललंय. तुम्हाला नकाशामध्ये दिसतंय की त्याचा बराचसा भाग कसा आहे? पांढरा रंगात आहे. आहे का नाही? पांढरा रंग दिसतोय का? पांढरा रंग म्हणजे काय असेल बरं? तिथे आईस बर्फ. आईस बर्फ असेल ना? बर्फ असेल. आणि उन्हाळ्यात तिथे 10 सेंटीग्रेड म्हणजे सेंटीग्रेड तापमान असत. 10 सेल्सिअस. सेंटीग्रेड नाही, सेल्सिअस तापमान असत. हिवाळ्यातील तापमान सुमारे 20 सेल्सिअस ते -30 सेल्सिअस असते. -20 ते -30 सेल्सिअस. सरासरी पर्जन्य 25 ते 300 मिमी. अतिशय थंड हवामान. अतिशय थंड हवामान. अतिशय थंड हवामान काय असेल बरं? बर्फ आहे. काय आहे इथे? बर्फ आहे. बर्फ आहे. हे दुसरं आहे आता तैगा प्रदेश. तैगा प्रदेश मध्ये आपण जर तैगा प्रदेश असेल तर टाकलं ओपन करतोय. आपण परत बॅग घेतलं तर तुम्ही तायगा प्रदेश तायगा लँड असं बघता. तायगा रिजन इलामत मारूंगा. तैगा रिजन आणि युरेशिया. नो रिजन. नो रिजन म्हणजे युरेशिया टाकून बघू आपण.
युरेशिया म्हणजे काय आशिया आणि युरेशिया असं काहीतरी असेल ना युरेशिया इज अ कंबाइंड कॉन्टिनेंटल लँडमार्क ऑफ युरोप अँड आशिया युरोप आणि आशियाचं काय आहे कंबाइंड लँडमार्क आहे बरोबर आहे ते आपण विकिपीडियानुसार योग्य ठिकाणावर आता पुढे चाललोय लाल जे दिसते तुम्हाला हा आहे इथला युरेशिया दिसते का तुम्हाला युरेशिया हा भाग दिसतो जर जसं आपण जवळ चाललोय तस तसं आता इकडचे मुद्दे तुम्हाला थोडे स्पष्ट दिसते दिसतात का थोडा वेळ लागतो जास्त नाही थोडा वेळ लागतो आणि हे जमिनीसारखा हा थ्री डी इफेक्ट आहे याला जशी जमीन हलते का ना आपले तशा प्रकारे इथे तुम्हाला हे असं सहज करता येईल तुम्हाला तर इथे काय लिहिलंय टायगा प्रदेशामध्ये तर सुमारे 55 उत्तर ते 65 उत्तर 800 फुटांच्या दरम्यान अलास्का पासून अटलांटिक महासागरपर्यंतचा भाग आहे उन्हाळ्याचे तापमान 15 ते 20 सेल्सिअस असतं हिवाळ्याचे तापमान 0 सेल्सिअस पेक्षा कमी आणि पर्जन्याची जी सरासरी आहे ती 300 ते 500 मिलीमीटर उन्हाळ्यात पाऊस किंवा तीन गोष्टी उन्हाळ्यात काय पडतं इकडं उन्हाळ्यात पाऊस पडतो आणि हिवाळ्यात काय होतं हिमवृष्टी काय बर्फ पडत ना बर्फ हिमवृष्टी म्हणजे काय बर्फ पडत इकडे बघा प्रदेश कझाकिस्तान दिसतंय आता ते वेगवेगळे प्रदेश तुम्हाला युरेशिया हा भाग कुठला तर आशिया आणि युरोपच्या मधला भाग बरोबर आशिया आणि युरोपच्या अशा प्रकारे तुम्ही नकाशा बघू शकता आणि हे तुम्हाला तुमच्या वडिलाच्या मोबाईल वरून पाहता येईल अशा प्रकारे आपण ते गुगल प्लसचा काय केलं गुगल अर्थचा वापर केलेला आहे इथून घ्यायचं आहे इथे गुगल अर्थ टाकायचं आणि इथून ओपन करायचं आणि जेव्हा आपण एखादा प्रदेश शोधतो तिकडे पण तुला दिसत असते आता तुम्हाला जर समजा हे बघायचं आहे अमेरिकेतला किंवा फ्रान्स मधला आपला कोणता आहे ते उंच आहे तो त्याला काय म्हणतात पॅरिस काय पॅरिसचा तो आयफेल टावर व्हेरी गुड आयफेल टावर हा पॅरिस आणि पॅरिस मध्ये काय आहे आयफेल टावर आहे काय आहे आयफेल टावर हे आहे बघा आयफेल टावर हे आयफेल टावर दिसला तुम्हाला हाच आपल्याला इथे आयफेल टावर बघायचं बघू थ्री डी मध्ये कसा दिसतो थोडा वेळ लागेल थोडा वेळ लागेल आणि नंतर बघा टोडीचा आपण थ्री हे बघा जवळ जाईल जवळ जाऊ थ्री हो थोडासा वेळ लागेल अजून एकदम क्लिअर दिसेल तिथे आजूबाजूला आपण जे जे घर पण आहे ते पण तुम्हाला दिसत आहे आणि आयफेल टावर इथे आहे तुम्ही प्रत्यक्ष आयफेल टावर जवळ आहात असं तुम्हाला दिसत आहे दिसत आहे का थोडा वेळ झाला की क्लिअर दिसेल आपण म्हणजे त्याचं कसं असतं नेटवर्कवर जे तुम्हाला हे इथून मार्ग कसे जातात वगैरे ते सर्व तुम्हाला इथून दिसत ठीक आहे तुम्हाला कळालं मग हा तर अशा प्रकारे आपण वेगवेगळे प्रदेश पाहू शकतो